येवकार हांव समीप नार्वेकार सुरवेक पळोवया आजच्यो हेडलायन्स. पहिली ते आठवी मेरेनच्या भुरग्यांची स्कुला करू येता सुरू. कोविड एक्सपर्ट कमिटीन दिला निर्णय. टास्क फोर्साचो विचार घेऊन सरकार घेतले निर्णय म्हणटा दोतोर शेखर साळकार. कुंकळी पालिकेचे बसकेक पोलीस फोर्स. नगरसेवकान अणभवली पोलीसगिरी. नगराध्यक्षानं केलो अपमान. माफी माग ना जाल्यार घालतलो बहिष्कार. नगरसेवकाची शिटकावणी. जुवारी एग्रो फॅक्टरी आणि साकवाळ उद्योगिक वेचणुकेक जोडपी पूल उडयलो मोडून. कोबिल्ल्या लोकांनी अडायले कंत्राटदाराचे काम. आणि आता आजच्या कोकणी खबर विस्तारान. पहिली ते आठवी मेरेनच्या भुरग्यांची स्कुला सुरू करू येतात. कोविड एक्सपर्ट कमिटीन आपलो निर्णय दिला. हो निर्णय आता टास्क फोर्सा कडेन वतलो. मागीर सरकारान कितें तो निर्णय घेवपाचो कोविड एक्सपर्ट कमिटीचो वांगडी दोतोर शेखर साळकारान सांगला. दोतोर शेखर साळकार म्हणटा, फाटल्या 3 महिन्यांत भुरग्यांच्या बाबतीत कोविड केसी वाढिल्ल्याचे दिसून आयले ना. 70% भुरग्यांक कोविड जावन गेला. येता पयली सावन शाळा सुरू जावच्यो अशें पालकांकय दिसता अशें साळकारान सांगले. पळयात. आयज एक्सपर्ट कमिटीची मिटींग आशिल्ली डिनाच्या ऑफिसान. आनी थंय आमकां जो एपिडेमियोलॉजिस्ट आसलो डॉक्टर उत्कर्श, ताणें एक स्टॅटिस्टिक्स दिली की लास्ट 2-3 महिन्यांनी, इवन आफ्टर लास्ट 1 महिनो सुरू जावन सुद्दां देर इज नो इनक्रीज इन द कोवीड केसीस ऑफ चिल्ड्रन. म्हणजे भुरग्यांची काय केसीस वाढूंक ना. प्लस देर इज नॉट अ सिंगल एडमिशन इन द हॉस्पिटल्स अबाउट द कोवीड बिकॉज ऑफ भुरग्यां खातीर. हा जाणट्या खातीर सॉपरेट भुरग्यांचे लेस देन 18. आनी एक सेकेंड इम्पॉर्टंट पार्ट इज सगळ्यांची एंटीबॉडी जो टेस्ट केल्या 70% भुरग्यांक ऑलरेडी कोवीड जावन गेल्लो आसा. इन व्यू ऑफ दीस आनी सगळे पेडियाट्रिक्स सगळे भुरग्यांचे दोतोर जे आशिल्ले ते सगळ्यांचे एका मुखान सामके हे आशिल्ले की स्कूल चालू करची रायट फ्रॉम फर्स्ट ऑनवर्ड. सो वी हॅव डिसायडेड टू रिकमेंड टू द गव्हर्नमेंट, म्हणजे टास्क फोर्साक आता वतले आमचे एक्सपर्ट कमिटी कडसून टास्क फोर्साक वतले अँड गव्हर्नमेंट हॅज टू टेक अ डिसिजन केन्ना चालू करपाचे. बट वी हॅव गिवन दॅट वी कॅन गो अहेड विथ द फ्रॉम फर्स्ट ऑनवर्ड टू 8. 9वी ते 12वी आम्ही ऑलरेडी चालू केले, कॉलेज ऑलरेडी ऑन असा. कित्याक इट इज नॉट इजी टू डू दीस. सांगपाक बरें आमकां, कित्याक आता सगळ्यो क्लासी चालू झाल्यो की जर तूं कोवीड एप्रोप्रिएट बिहेवियर घेतलो आनी जर 50-50% अशें जर भुरग्यांक बसयतलो जाल्यार क्लासी चड जाय पडटल्यो. पयलीं कशें आशिल्लें की पयलीं ते 8वी पर्यंत क्लासी नाशिल्ल्यो, सो तांच्यो एम्प्टी आशिल्ल्यो, सो दे कॅन मॅनेज दॅट. हायब्रीड मोड म्हटल्यार जांकां शक्य आसा त्या भुरग्यांनी फिजिकल क्लासी अटेंड करप वा ऑनलायनाचो पर्याय वेचप. पूण ऑनलायन शिक्षणाचो पर्याय वेचल्यार शिक्षणीक आस्थापनेचेर लोड येतलो अशेंय साळकारान उलोवन दाखयले. हेल्थ मिनिस्टर सांगला की आतां आनी थोड्या दिसांनी भुरग्यांक वॅक्सिनेशन जातले, तातूंत आमी प्रायोरिटी बेजीसचेर जांकां त्रास आसा भुरग्यांक कोमॉर्बिड आसा तांकां प्रायोरिटी दिवन 18 वर्साच्या सकयल जे भुरग्यांक आसा तांकां फास्ट आमी वॅक्सिनेशन करतले. न्ही आनी कितें म्हणजे कंपलसरी आसतले स्कूल आतां करता? कंपलसरी म्हणजे हायब्रीड मोड असो आमी धरला. आतां फाटल्या फावट आमी सांगिल्लें हायब्रीड मोड, इट इज अप टू द गव्हर्नमेंट ते हायब्रीड करपाचे फूल करपाचे. पण हायब्रीड मोड इज अ गूड मोड, ज्या भुरग्यांक येवपाक जाय शक्यता आसा तांणी येवपाचे, आनी जांकां येवपाक नाका तांणी दे कॅन गो ऑनलायन मोड. बट इट इज नॉट इजी फॉर द एडमिनिस्ट्रेशन टू डू दॅट. कित्याक तुका 2 क्लासी घेवच्यो पडल्यो, एक तांकां घेवची पडली, हांकां घेवची पडली. सो फायनली इट इज अप टू कितकी भुरगीं येतात ती पळोवपाक. कित्याक दे कॅन टेक अ परमिशन ऑफ द पेरंट्सां कडेन एक पीटीएचे बी मिटींग घेवन द मॅनेजमेंट कॅन टेक अ डिसिजन ऑन दॅट. गोवा 365 खातीर दिवचलच्यान महेश गोवेकर. कोंकणी पालिकेचे बसकेंत पयले स्पॉट इप्रीत पळोवपाक मेळ्ळे. लोकशाहीक काळो दाग म्हटल्यार जाता. पालिकेचे बसकेक पोलीस फोर्स हजर आसलो आणि एकत्र नगरसेवक नेटान उलोवपाक लागलो काय हो पोलीस ताका फोर्सान सकयल बसयतालो. पोलिसांक हो अधिकार कोणी दिलो काय? उलोवपाक
कुंकळे पालिकेची ही बसका शुक्रारा झाली. दैमानी वाठाराचो नगरसेवक उद्देश नायक देसाय जेन्ना जेन्ना उलोवपाक उबो रावता तेन्ना तेन्ना नगरा अध्यक्ष ताका उलोवपाक दिना खंय. तो फकत आपली हुकुमशाही लादपाक सोदता उद्देशान आरोप केला. ह्या बोवाळांत नगर अध्यक्षान एका नगरसेवकाक सुणोय म्हण पासारलो. लोकशायेंतले पालिका बसकेक लाभिल्ले हे आगळे वेगळे रूप म्हणू येता. मिटींग कमेस जाले तेन्ना भोगता मरे भोगता उलयता वर्सना सांग कितें कांय तेजो एजेंडा लागना परमिशन लागना रीत लागना देख लागना कांय लागना. आनी हो कावन्सिलर लायकीचो आहा तो भोगपा लागीचो आहा म्हण भोगपा लागून म्हणून कितें जालें सुण्या. हांव म्हजे पावरा भितरच वाजता म्हजे पावरा भितर आनी भायर केन्ना वाजना. हे कंडक्ट ऑफ बिजनेसमॅनचे तो पावर सगळे दिल्ले आसात ताका वापर आपलो जागे म्हणटो. एक सगोबा येयले आमी हांगा मिटींगेक तूं वचून बूक आहा त्यो काडून पळय मरे चॅरमॅना पावर कितें आहा तें आनी कितें पावर आहा तें मिटींग कंडक्ट करपाची. हांव मिटींग कंडक्ट करपाच्या भायर गेले ना विदीन रुल्स प्रोवायडेड जेंटर म्हणपाचे कितले पाट सांगले तुम्ही आयकले ताका आनी बोळ ना नाका नेटान उलयता कितले पाट सांगले तुम्ही रिपोर्टर आसले ना तुमकां आयकूं येयलो ना मागीर प्रसंग वर तोडान उलयता. हे सगळे माझी पर्सनल जे कितें म्हणलां ते हांव सगळे सायडीन काडटा घेना कितें एक बरें करपाक कामां वयता तेन्ना स्वताची जो सेक्रिफायस केला तेकाच खरो लिडर म्हणटात आनी ते म्हाका म्हाजे कांयच ना. पूण म्हाका खंय खंय तरी खरें वायट दिसता की आमी जेन्ना म्युनिसिपालिटीन कावन्सिलर म्हण निवडून येतात तेन्ना आमचे खंय तरी बावंड जाता आनी तो बावंड जाता तो बूक आसा म्युनिसिपालिटीज एक्ट 1968 आज हेका हो बूक तेणे काढून भायर मार म्हणलो. आनी म्हाका जेन्ना हांव कितें क्वेश्चन करता तेन्ना तो म्हाका तूं उलयनाका ही पद्दत कारण म्हाका म्हाज्या वॉर्डांतल्या देमारेतल्या वॉर्डांनी निवडून हाडला पूण हो म्हाका कसोच उलोवपाक दिना. तो म्हणजे नाटकायपण करता कुड्डीपण करता ते हातयात येना कितें केलां तेगे मुगे कितें आसा कांयच ना. तुमचो कावन्सिलर आमचो कावन्सिलर कोणाचो हांव पळयना पुलीस भोगता कोणाक हांव पळयना पुलीस हांवें पयली आपयल्ले म्हाका ही खबर आशिल्ली पुलीस आपयले ते बरोबर आसा पूण पुलीस डायरेक्टली इंटरफियर जाता कावन्सिलर लेटर दिला तशें पळय तेंगा लेटर दिला तशें तेंगे ते कॉपी आसतले म्हणजे की तुमी बोवाळ जातलो ही स्टॉप करत लॉ एंड ऑर्डर क्रिएट जावना पण ते बाळ जातले तेव्हा तुम्ही त्यांना स्टॉप करू. प्रकरण कितें आसूं नगरसेवकाक सुणो म्हणप लोकशायेन दिल्लो अधिकार नक्कीच न्हय. आयज ताका सुणो म्हणटलो फाल्यां आनीक कोणाक म्हणटलो. नगर अध्यक्षान हाजेर जाहीरपणान माफी मागपाक जाय ना जाल्यार फुडले पालिकेक बसकेचेर बहिष्कार घालतले नगरसेवक राहुल देसायान सांगले. तेच उलयलो हांव तेच फुडें आज ताका हे फाल्यां आमकांय म्हणटा तो पूण ताका लागून ताका विचारले हे सुणी तुमी म्हणले रॉंग म्हणून आनी म्हाका सगळे कावन्सिलरान सपोर्ट केला आनी हेजे फुडें ताका विचारतलो हे तुमी म्हणले तुवें आमकां सॉरी म्हणूंक जाय म्हणून पण आज पर्यंत कितें केलें जाल्यार आमी दुसरी मिटींग आहा ती बॉयकॉट करतले स्थापना जाय तेच करता तेच फाटल्यान कोण आहा तो आमकां खबर ना पूण तो तेणें सांग तेच करता तेगे कांयच ना ते वयल्यान सांग येता सगळें. गोवा 365 खातीर मडगांवच्यान रमेश नायक राऊत. आता एक ल्हानसो विसव विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. जुवारीनगर वाठारांत गॅस पायपलायन घालपाचें काम नेटान चालू आसा पूण शुक्रार दीस हें काम करपी कंत्राटदारान जुवारी एग्रो फॅक्टरी आनी सांकवाळ उद्देगीक वसणुकेक जोडपी पुलच मोडून उडयलो ताका लागून बोवाळ जालो. चळवळिल्ल्या लोकांनी काम आडावन धरलें आदी पूल दुरुस्त करून दी आनी मागीरच मुखावेलें काम कर थळाव्यांनी शिटकावणीच दिल्या. हे विशीं जुवारीनगरांतल्या लोकांनी सांकवाळ पंचायतीक कळीत केलें. गॅस पायपलायन घालपाचें काम करतना कामगारांनी पुलाचो कांय भाग फोडलो कंत्राटदाराक बरे भशेन काम करपाक सांगिल्लें लोकांक त्रास जावचो ना अशे तरेन काम करिनाका म्हूण ताका सांगिल्लें सांकवाळचो सरपंच गिरीश पिल्लय सांगता. जे गॅसीचे लायन आसा पळय ते खूब दीस जाले ते काम चालू आसा MES कॉलेज अप टू जुवारीनगर वयताले ते ओल्ड पेट्रोल पंप पण हांवें जेन्ना हांव तेंकां सांगलें तेंकां नॉलेजीन हाडलें की हांगा एक कलवट आसा बरो ओल्ड कलवट आसा जे अराउंड वॉर्ड नंबर 10 आनी वॉर्ड नंबर 9 जॉयन करता आनी वॉर्ड नंबर 10 जें उदक आसा पळय तें सगळें हितूंतल्यान एक मेन कलवटांतल्यान रिलीज जाता आनी जेन्ना पावस आसता आनी नॉन नॅचरल कॅलॅमिटी केन्ना आसता पळय उदक हांगाच्यानूच ड्रेन जाता कित्याक ऑलरेडी एक लोअर पोर्शनान आसा. दुसरें कितें जालें तेंकां जेन्ना सांगलें की हांवें तुमी एक कलवट आसा तेमी कितें सांगलें म्हाका की आमी हें अंडरग्रावंड ड्रिलींग करतले तो म्हाका बी दिसलें ओके अंडरग्रावंड ड्रिलींग सिस्टमॅटीक करता जाल्यार प्रॉब्लम कांय ना. मागीर दुसरे दीस म्हाका लोकांनी फोन केले हांगा
लोक एजिटेटेड आशिले बाबा हेने मेन एक कलवड आसा ते मोडून उडयला म्हणून हांवें सोमतें काडलें आनी तेंकां सांगलें अल्टिमेटम दिलें बाबा तूं अंडरग्रावंड ड्रिलींग करता म्हणटा आनी हांगा वचून हांगा येवन तुवें कलवड मोडून उडयला अशें कशें चलता म्हणून तो म्हाका एश्युरंस दिवपाक लागलो की आपूण कलवट पुरो करतलो मागीर तो कितें करपाक लागलो कॉन्ट्रेक्टर की हे कलवट सोडून मुखार वचपाक लागलो लोकांक आनी मातशें राग येयले लोकांक सांगलें की हें काम सगळें बंद कर आनी हे कलवटाचे रिपेर पयलें चालू कर ते जाले उपरांतूच तुका मुखार काम करपाक दितले तुमी घालता पायपलायन आमी कस्टॉप करून कितें गॅसीचे पायपलायन तुमी घालता लोकांचे बरें कोणाचे बरें जावनी कित्याक आमकां हें कोणाचें काम हाडपाचें ना आमकां आमचें म्हणून हें कितें करून तेंकां वयल्यान तेंकां सांगलेलें तुमी घालता सारकें सारकें सिस्टमॅटिकली करा पायप घाला मागीर वयल्यान तेजे रोलर हें करया आनी सारकें कशें आशिल्ले रोड तशें करून दिवपाचें की लोकांक फाल्यां आमच्या पंचायतीन कंप्लेन येयलें नाका आतां हे दिसा आतां हे दिसान पयलें की बिर्ला सायडीन हे जे मेन रोड आहा हायवेचेर तिंगा खोंडाले तेंकां तिंगा सांगले तुमी सारकें सिस्टम करता करा काम ना आमी तुमी काम स्टॉप करना पूण करता सिस्टमॅटिकली करा तेजे रोलर हें करा आनी सगळें कोणाक लोकांक प्रॉब्लम जाल्ले नाका आतां पयलें हेंच्यांनी कितें केलें हिंगा एक ब्रीज आशिल्ले तिणें म्हणल्यार एक आमचे हाफ बिर्ला हाफ म्हणल्यार हाफ हे आतां जुवारी नगराचे मदले पाडटे मदले म्हळ्यार गाडी दोनी सायडीचे येता आनी पॉप्युलेशन हे सायडीन एक इंडस्ट्रियल एरिया हे सायडीन बाकीचे रेजिडेन्शियल एरिया आनी अरावंड समथींग 200 हिंगा हे आहा तुमचे इंडस्ट्रीज आहा आनी अरावंड समथींग 30,000 पॉप्युलेशन आनी हे सेंटर हे सेंटराचे सपोज एक मोदी ब्रीज आशिल्ले ब्रिजाचे एक सायडीचे पायप मोडले तुमी सांगा एक मनशाचे एक पायप मोडले कशें जातले ते ब्रिजा वयले अरावंड 40 टन्स डेली वयता 40 टनाचे गाडी वयता 40-40 टनाचे गाडी वयता सपोज ते वयताना कसले एक्सिडेंट जाले सायडीन घरां आसात सपोज व्हडले कितें ट्रेलर वयता हिंगा ट्रेलराचे ट्रेलर सपोज कितें जालें एक्सिडेंट जाले आनी ते ब्रीज कोसळ्ळो फुल्ली आनी घराचेर पडलो कोणाक क्लेम करतलो तो ब्रीज क्या करेगा कल बड़ा गाड़ी आएगा बारिश आएगा तो ब्रिज नीचे जाएगा पूरा तो पानी जाता था पानी जाता था उधर से पानी ब्लॉक हुआ पब्लिक को तकलीफ हो रहा है इधर जब तक ब्रिज का काम नहीं होएगा आगे का काम बंद रखेगा हम गोवा 365 खातिर कुकळचान हिरू महाले गोयच्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांबरोबर जिल्हाधिकारी आणि जिल्हा वेचणूक अधिकाऱ्यां बसका घेतली बसकेत राजकीय वातावरणाचेर चर्चा झाली मतदान वळेरेंत नाव घालप वा काडप हे विशय उलोवप जाले मॉक पोल घेतलो दक्षिण गोयच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीत रॉड्रिक्सन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीबरोबर बसून राजकीय परिस्थितीचो नियाळ घेतलो 10 पक्षांमधली काँग्रेस भाजप आणि गोवा फॉरवर्ड ह्या तिनूच पक्षांचे प्रतिनिधी हजर आविल्ले 80 वर्सां परस चड पिराय आशिल्ल्या ज्येष्ठ नागरिका खातीर पोस्टांतल्यान मतदान अपंगळू मनीस आनी कोविड दुयेंतींच्या अडचणींचेरय चर्चा जाली दिस वॉज अ मिटींग जस्ट टू इंटरॅक्ट विथ पॉलिटिकल पार्टीज एज फार एज समरी रिव्हिजन ऑफ रोल्स विच इज ऑन गोईंग फॉर दिस मंथ ऑफ नोव्हेंबर सो वी अपडेटेड द पॉलिटिकल पार्टीज विथ आवर स्पेशल कॅम्पेन डेट्स हाव our summary revision would take place and sought their cooperation for a smooth conduct of this revision of rules. It went well. We have intimated all political parties present and briefed them on all types of forms wherein the electors have to fill to get their names added, shifted. Changed, deleted. Effort is gone on to clear up the roll, clean the roll properly. After rationalization process, now the next step was adding voters, deletion and correction in the roll. So after the rationalization process, the voters have reduced from 1,500 to within 1,000 in some some booths there are around 600 to 800 voters. So in that, the forms were given to us and explained to us how do we add, delete and do correction if required. And also in past COVID, there were many people who have passed away. So we need to clean the roll also. Cleaning does not sound good, but you know, we have to remove those names. So that was one of the agenda. Meeting only with regards to the summary revision start zala November 1st to November 30th inclusion and deletion of names and this is an important thing current probably this is the last time before polls are held the major revision is held and after that one supplementary will come that is later on but then the major addition deletion of the voter rolls has started from November 1st so the South Goa collector meeting call keli ki
जे पॉलिटिकल पार्टीज आसा आनी ताणें आपले कँडिडेट प्रोस्पेक्टीव कँडिडेटांक सांगचे वीथ रिगार्ड टू द वोटर रोल्स आनी एपॉयंटमेंट ऑफ बी एल एज. पॉलिटिकल पार्टीसांक इन्स्ट्रक्शन दिलां की बी एल एज एपॉयंट करचे बूथ वायज आनी फॉर्म दिला आनी ऑल्सो पॉलिटिकल पार्टी हॅज टू ऑथोरायज वन ऑफ द ऑफीस बॅरर टू अपॉयंट बी एल एज. सो द पार्टी प्रेजिडेंट वील हॅव टू सायन वन फॉर्म वील हॅव टू सबमिट इट टू द साऊथ कलेक्टर. सो रिव्हिजन स्टार्ट झाला. सो दे हॅव टोल्ड अस रिक्वेस्टेड अस कीप अ चेक अँड आय थिंक साऊथ गोवा कलेक्टरेट अँड द एंटायर टीम इज डुईंग अ गुड जॉब. गोवा 365 खातीर मडगावच्या संदीप तुयेकर. परतून घेऊ एक व्यावसायिक विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. गोंयांतल्या कांय वाठारांनी 16 नोव्हेंबर मेरेन गडगडा सयत पावस हजेरी लायतलो. कांय सुवातींनी बेटो शिवर जातलो. फुडल्या 48 वरां चडावत आनी उण्या तापमानांत 1 डिग्री सेल्सियसान वाड जाल्ली दिश्टी पडटली. राज्यात चडांत चड 33 जाल्यार उण्यांत उणें 23 डिग्री सेल्सियस तापमान उरतलें. पावस झडपाचो आशिल्ल्यान मळबांत कुपां दाटिल्ली दिश्टी पडटली. 16 तारखेमेरेन फांतोडेर भोंवप्यांक दाट दंवाचो अणभव घेवपाक मेळटलो. दर्यादेगे सावन 75 किलोमिटर अंतराचेर वेगान वारो घोळटलो. देखून नुस्तेमारी खातीर दर्यांत वचप्यांक हवामान खात्यान सादुरतायेची शिटकावणी दिल्या. नमस्कार. वेदर वॉज ड्राय ओवर गोवा फॉर द पास्ट 24 आवर्स और जैसे ही पिछले फोरकास्ट में बताया गया था, पिछले वीडियोज में डिस्कस किए गए थे, देर इज अ सिग्निफिकेंट चेंज इन द स्काई कंडीशंस. अराउंड 48 आवर्स अगो और 24 आवर्स अगो क्लियर स्काईज थे और आज क्लाउडिंग बहुत ज़्यादा बढ़ गया है. और हमने पहले डिस्कस किया था कि जैसे ही जो डिप्रेशन था यस्टरडे नियर टू तमिलनाडु कोस्ट, उसके मोमेंट के साथ साथ गोवा के ऊपर भी वेदर में थोड़ा सा चेंज होने के चांसेस हैं. तो द सेम थिंग हैज़ हैपेंड. और अब आज के दिन का अगर सिग्निफिकेंट वेदर सिस्टम के बारे में डिस्कस करेंगे तो द डिप्रेशन दैट वॉज ओवर द कोस्ट ऑफ तमिलनाडु, उसका क्रॉसिंग हुआ नॉर्थ कोस्टल तमिलनाडु के आसपास और वो आज के दिन अभी 12 नवंबर को एक वीकनिंग होके एक लो प्रेशर के स्टेटस में है और उसका जो एसोसिएटेड सर्कुलेशन है वो अप्रॉक्सीमेटली 6 किलोमीटर तक के हाइट पे है. तो उसके कारण ईस्टर्ली विंड्स है गोवा के ऊपर, बे ऑफ बंगाल से भी मॉइस्चर आ रहा है और इसलिए ज़्यादा क्लाउडिंग है और ये सिचुएशन कंटिन्यू रहेगा आने वाले दिनों में भी. देर इज़ पॉसिबिलिटी ऑफ लाइट टू मॉडरेट रेनफॉल एक्टिविटी ओवर गोवा इन द कमिंग डेज. और जो IMD के वेदर प्रडिक्शन न्यूमेरिकल वेदर प्रडिक्शन मॉडल्स हैं, दे आर इंडिकेटिंग दैट द सर्कुलेशन विल हैव अ वेरी स्लो मूवमेंट वेस्ट नॉर्थ वेस्टवर्ड और जब तक उसका प्रेजेंस रहेगा पेनिनसुलर इंडिया के ऊपर, द विंड्स विल बी मोस्टली ईस्टर्लीस ओवर गोवा ब्रिंगिंग मॉइस्चर फ्रॉम बे ऑफ बंगाल. And there is another low pressure area and depression expected to form by 15th of November over Bay of Bengal. So, ये जो easterly winds और light to moderate rainfall activity जो है गोवा के ऊपर continue रहेगा for approximately 5 to 6 days. So, along with that, we are expecting some increase in activity by around 15th of November. 14-15 के आसपास रेनफॉल एक्टिविटी गोवा के ऊपर बढ़ सकता है और 13 से ही ग्रेजुअल इंक्रीज इन रेनफॉल एक्टिविटी रहेगा. और व्हेन दिस रेनफॉल इज टेकिंग प्लेस, उसके साथ लाइटनिंग और थंडर शावर्स की भी चांसेस है गोवा के ऊपर, नॉर्थ एंड साउथ गोवा के ऊपर. 1 और 2 गोवा 365 च्या आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमच्या वेबसायटीर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. कोरोना महामारीच्या काळात घेवयात जातनाय दवऱ्या, सोशल डिस्टन्स वापरूया, मास्क आनी सांबाळया भलायकी सगळ्यांचीच. मेळ्या परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.